घटक घेणार आहे. तर मुलांनो लक्ष द्या, भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना आपल्याला त्यांचं समच्छेद अपूर्णांकामध्ये पहिल्यांदा रूपांतर करून घ्यावं लागतं. आता भिन्न छेद म्हणजे काय, की ज्यांचा छेदच भिन्न आहे, ज्यांचा छेद वेगळा आहे, ज्यांचा छेद भिन्न आहे, त्याला आपण भिन्न छेद अपूर्णांक असं म्हणतो. बघा मी एक उदाहरण घेतलंय, 4/7 आणि 8/5 यांची आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. 4/7 + 8/5 हे आपलं गणित आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की याचा छेद काय आहे मुलांनो, 7, आणि याचा या अपूर्णांकाचा छेद काय आहे, 5. आता मला सांगा हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत की नाही, हो. त्यांची आपल्याला बेरीज करता येईल का नाही करता येणार, कारण आपल्याला त्यांचं काय करावं लागेल, पहिल्यांदा समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करून घ्यावं लागेल. समच्छेद अपूर्णांक म्हणजे समान छेद आपल्याला पहिल्यांदा त्यांचे करून घ्यावे लागतील. मग बघा मुलांनो, 4/7 या अपूर्णांकामध्ये छेदस्थानी 7 आहे, 8/5 या अपूर्णांकामध्ये छेदस्थानी 5 हा अंक आहे. मग आता आपल्याला या 7 आणि 5 यांच्या पाढ्यातील आपल्याला अलीकडची समान असलेली सुरुवातीची समान असलेली संख्या शोधायची आहे. मग बघा, सातचा पाढा मी म्हणते, 7 × 7 आहेत का 5 पाढ्यात, नाही. 7 × 14 आहेत का बघा, नाही. 7 × 21, नाही. 7 × 28, नाही. 7 × 35, आहे. बरोबर. मग जेव्हा मुलांनो आपण छेदस्थानी 35 हा अंक घेऊ, 35 ही संख्या घेऊ, तेव्हा आपला छेद समान होणार आहे. येते लक्षामध्ये, जेव्हा 35 घेऊ. मग आता मी हा अपूर्णांक पुढे घेते, बघा 4/7, मग या छेदाला कितीने म्हणायला लागेल, मला 5 म्हणावं लागेल, बरोबर की नाही. मग जेव्हा आपण अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करतो तेव्हा त्याच्या छेदाला आपण ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येने आपण त्याच्या अंशाला सुद्धा गुणायचं असतंय. मग मी छेदाला 5 गुणलं म्हणून मी या अंशाला सुद्धा 5 गुणते, म्हणजे माझं बेरीजचं चिन्ह आपलं आहे तसंच येणार आहे. पुढचा अपूर्णांक आहे आपला 8/5. आता या 5 35 हा अंक छेदस्थानी येण्यासाठी, 35 हा अंक छेदस्थानी येण्यासाठी कितीने गुणावं लागेल, 7, बरोबर. 5 × 7 = 35. मी छेदाला 7 गुणलं म्हटल्यावर मी अंशाला सुद्धा कितीने गुणणार आहे, 7 गुणणार आहे. आता आपलं उत्तर काय येते बघा, 4 × 5 किती रे, 20. 4 × 5 = 20 × 7 = 35 अधिक 8 × 7 56, 8 × 7 = 56, 5 × 7 = 35, बरोबर. आता आपला छेद समान झाला, दिसतोय तुम्हाला छेद समान झाला की नाही. मग आता आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल की नाही, जेव्हा समच्छेद अपूर्णांकांची आपण बेरीज करत असतो तेव्हा त्याच्या फक्त अंशांचीच बेरीज करायची असते, कारण छेद आपला समान झालेला आहे. मग छेद आपण आहे तसाच 35 घेऊया आणि 20 आणि 56 ची आपण बेरीज करूया, जे की किती येते, 76. मग 76/35 हे आपलं उत्तर आलं. आता स्कॉलरशिप मध्ये यावर कशा प्रकारची उदाहरणं येतात हे आपण पुढील एक उदाहरण बघूया आणि मग आपल्याला समजून घेऊया. बघा मुलांनो, स्कॉलरशिप ला अशा पद्धतीची गणित येतात, 1/2 + 1/3 + 1/4 बरोबर किती, पर्याय आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. आता या ठिकाणी आपण विचार केला, मग अशा आपण जे गणित पाहिलं ते 2 अपूर्णांकांची बेरीज होती. या ठिकाणी किती अपूर्णांक आहेत, 3 आहे. पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती आहे, 2. दुसऱ्या अपूर्णांकाचा, 3. तिसऱ्या अपूर्णांकाचा, 4. हे भिन्न छेद आहेत. आता आपल्याला यांची बेरीज करायची, तर आपल्याला यांचं काय करावं लागणार आहे, समच्छेद अपूर्णांकामध्ये पहिल्यांदा रूपांतर करून घ्यावं लागणार आहे. पहिल्यांदा आपण 2 अपूर्णांकांची तुलना करत होतो, आता या ठिकाणी आपण 3 अपूर्णांकांची तुलना करायची. पटीतील पाण्यातील अलीकडची सुरुवातीची समान संख्या शोधायची आहे, जी की 2 पाढ्यात असेल, 3 पाढ्यात असेल आणि 4 पाढ्यात असेल. आपण एका संख्येचं बघूया, बेचा पाढा म्हणूया आपण. बे 2 × 4 इथं आहे परंतु इथं नाही. बे 3 × 6 2 पाढ्यात येतील, 3 पाढ्यात येतील परंतु 4 पाढ्यात येत नाही. बे 4 × 8 जे 2 पाढ्यात येतात आणि 4 पाढ्यात येतात. बे 5 × 10 फक्त 2 पाढ्यात येतात, बरोबर. बे 6 × 12 बघा, बे 6 × 12 3 × 12 4 × 3 = 12. मग 12 हा अंक जर छेदस्थानी आला तर आपला समच्छेद अपूर्णांकात रूपांतर होते. मग पर्यायावर निरीक्षण करा बघा, 12 हा पर्याय छेदस्थानी आहे का कुठं, हो. किती नंबरला आहे रे, 2. पर्याय नंबर 2 जे की 13/12 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघा 13/12 हे उत्तर कसं आलं हे आपण बघूया. 1/2 हा अपूर्णांक आहे, आपल्याला 12 छेद आणायचा आहे. मग 2 ला मी जेव्हा
अधिकच चिन्ह एक छेद तीन हा अपूर्णांक निघते बारा उत्तर राहण्याचे आपल्याला छेदस्थानी तीन चौक बारा म्हणून एकाला सुद्धा मी चाराने गुणते अधिक एक छेद चार हा अपूर्णांक आहे चार त्रिक बारा मग मी छेदाला तीनाने गुणलं म्हटल्यावर मी अंशाला सुद्धा तीनाने गुणणार आहे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येते बघा नीट लक्ष द्या सहा एक सहा छेद बारा बरोबर का चार एक अधिक चार एक चार छेद बारा अधिक तीन एक तीन छेद बारा मग छेद समान छेद अपूर्णांक असल्यामुळे आपण यांचा छेद आहे तसाच लिहूया आणि या तिघांची बेरीज करा सहा चार किती झाले दहा सहा चार दहा